कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. रियली सॉरी, रियली सॉरी बाबा. सॉरी काय, मी यायला पाहिजे होतो तुमच्या सोबत. वक्त और उम्र कभी रुकते नाही बरखुरदार. सावित्री मावशी पाणी घेऊन. नाही नाही राहू राहू. श्रीकांत, अरे काय परिस्थिती काय आणि तू पण काही होत नाही का मला असं बोलू नका. माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय तुम्हाला. तुमची वेळ चांगली म्हणून थोडक्यात निभावलं, पण तुम्ही आता रेस्ट घ्यायला हवी. नाही ते घेतील ना आणि आम्ही आहोत सगळे. डॉक्टर यांना काही पथ्य? हा, मी फाईल मध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि तसं काही लागलं तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. अगदी मध्यरात्री केला तरी चालेल. पण एकट्याने गाडी चालवत जायचंच कशाला मी म्हणते. आमच्या क्लबची छोटीशी मीटिंग होती इथं जवळच, मला पण ड्राईव्ह करायचं होतं, तो गेलो. पण आता काळजी घ्यायला हवी तुम्हाला. हो डॉक्टर, ह्याच्या आधी असा कधीच त्रास झाला नव्हता. मी ड्राईव्ह करायला सुरुवात केली आणि काही वेळाने अचानक खांदा दुखायला लागला. गाडी लगेच साईडला घ्यायची ना पप्पा, आणि मी तर एका कॉलवर अवेलेबल होतो ना, एक कॉल करायचा फक्त. अरे सगळंच गडबडीत घडलं. अचानक छातीतली कळ वाढायला लागली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, डोळ्यासमोर अंधारी आली. वाटलं संपलं सगळं. खरं सांगू, क्षणभर तुम्हा सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. वाटलं शेवटचं बघतोय तुम्हा सगळ्यांना. डोळ्यासमोर अंधारी होती, कुठून तरी हलकासा बारीकसा प्रकाश आला आणि त्यात आहिल्या तू दिसलीस मला. मनात आलं आता किर्लोस्कर कुटुंबाचं काय. पण म्हणलं नाही, आदित्य आहे, तो सांभाळेल हे किर्लोस्कर साम्राज्य आणि कुटुंब. बाबा आम्ही अजून इतके मोठे नाही झालो की तुमच्याशिवाय घर सांभाळू. तुम्ही आहात आमच्या पाठीशी म्हणून हे घर चाललंय. तण लागल्यावर जसा पाण्याचा घोट असतो, भर उन्हात जशी जशी झाडाची सावली असते, तसे तुम्ही आहात आमच्यासाठी. Yes, पप्पा. हवे येत नाही यार आम्हाला. पण हे सगळं झाल्यावर तुम्हाला गाडीतून बाहेर कोणी काढलं? मी होतं का तिथे? मी शुद्धीवर नव्हतोच. नशीब कस असत म्हणजे तुमचे चेहरे डोळ्यासमोर आणत आणत डोळे मिटतच होतो मी, तेवढ्यात मला ती दिसली. ती कोण? पारू. पारू? कोण कोण पारू? आमच्या मारुती मामांची मुलगी. आज पारू होती म्हणून हा श्रीकांत तुमच्या समोर आहे. आज मी तुमच्याशी बोलतोय, श्वास घेतोय, ते फक्त आणि फक्त पारूमुळे. देवी, मी इथं आले होते ते वेगळ्याच कारणासाठी. मला देवी आईकडे नोकरी मिळावी म्हणून. पण आता मला काय बी नकोय. तू श्रीकांत सरांना सुखरूप ठेवलंस तेच पुरेसं आहे. बाकी माझ्या नोकरीचं जे होईल ते होईल.
अरु सावित्री आत्या बाळा तिकडे बंगल्यावर काय बंगल्यावर काय काय झालं बंगल्यावर समजा व्यवस्थित आहे ना बंगल्यावर श्रीकांत सर ते कसे आहेत बोला ना काहीतरी श्रीकांत सर ठीक आहे पण तिकडे बंगल्यावर प्लीज लवकर सर हो पण सावित्री आत्या हे बघ पण नाही बिन नाही खूप महत्वाचं काम आहे तू चल बघूया लवकर बरं ठीक आहे ठीक देवी तू कधीच कुणाचं बी वाईट करणार नाहीस माहित आहे मला आणि मी तुझ्या सेवेत कधी बी कमी पडणार नाही हे तुला माहित सांभाळून घे समज भलंच घडू दे असं वाटत नाही हो एवढी हिमतीची पोरगी येते पण पोरगी कोणाची माझी पण लेक आहे आता पारू आईल्या मॅडम कडे नोकरी मिळाली आहे तुला ये आईला नमस्कार कर ये 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 आई आता देवी आईची सेवा करायचं माझं सपन पुरं होणार आता तू बघच मी कुठं बी कधी बी चुकणार नाही तू शिकवलंयस ना तसच उठणार नाही मातणार नाही तुझी शपथ आई मला एंट्री आहे ना तुमच्या सेलिब्रेशन मध्ये अरे आदित्य बाबा अहो हे काय विचारणं झालं या 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 सर अभिनंदन आणि सॉरी मी कळत नकळत एका निरागस माणसाला दुखवलं मला माहितीये माझ्या सॉरीने काही फरक पडणार नाही पण सॉरी रिली सॉरी Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री